नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? आज कसं, आज आहे बुधवार आणि म्हटलं आज इवनिंगचा व्हिडिओ टाकूया, म्हणजे असंच तुम्हाला थोडीशी अपडेट द्यायला. तर म्हटलं कसे आहात विचारूया सगळ्यांना, बरोबर की नाही? तर तुम्हाला माहिती असेल की न्यूझीलंडमध्ये आता लॉकडाऊन आहे, तर आम्ही आता 2-4 दिवस, म्हणजे जवळजवळ 5-6 दिवस घरीच होतो आणि उद्यापासून मला जॉबला जायचं आहे. कारण काय झालेलं माहिती आहे, मुक्ताच्या शाळेत आहे ना 2 मुलं कोविड इन्फेक्टेड झालेले. मग त्यांनी ॲज पर मिनिस्ट्री ऑफ हेल्थनं त्यांनी आम्हाला मेल केलेली की स्टुडंटच्या पॅरेंट्सने सुद्धा स्वॅब टेस्ट करायची. तर मी आधी बघा केली होती ना टेस्ट, मला अजून करायची गरज नव्हती, पण मुक्ताची आणि विजयची झाली, तिघांची सुद्धा कोविड निगेटिव्ह आले रिपोर्ट. मग आता काय असं जॉबला पण जायला अलाउड नव्हतं, पासून मी जाणार जॉबला. आणि विजय आहे ना तो वर्क फ्रॉम होम करतोय असं, आणि मुक्ता काय घरीच आता आपलं असं. आणि आज कसं आला, मी सगळी साफसफाई वगैरे केली, तर इथे कसं आठवड्यातनं एकदा दोनदा अशी साफसफाई चांगली करायला लागते. आणि मग हे सगळं किचन वगैरे सगळं आवरलेलं आहे. कसं चायनीज माणसांचं घर आहे हे ॲक्च्युली, आणि यांनी ना असं टाईल्स लावायला पाहिजे होत्या की नाही, खूप जुनं घर आहे तर अशा टाईल्स लावायला पाहिजे होत्या. आता त्यांनी कार्पेटच लावलं आहे बघा, तरी सुद्धा असं सोडा बीच वगैरे टाकून बऱ्यापैकी घासलं आहे, आता चांगलं निघालं आहे तसं. तर हे सगळं पण कसं ना, आता जे अवेलेबल असतं की नाही घर, तेच आपल्याला पटकन घ्यायला लागतं ना असं आहे. म्हणजे आपल्याला एवढी चॉईस नसते घर निवडायला वगैरे ना, जे अवेलेबल असतं त्यावेळी तेच घ्यायला लागतं, आपलं जसं आपल्याला कन्व्हिनियंट पडेल सगळं त्या हिशोबाने. त्यामुळे हे घर घेतलं होतं असं. तर कसं हे घर आहे की नाही, हे 75 सालचं घर आहे, खूप जुनं घर आहे, त्याच्यामुळे कसं आपण रेंटने राहतो, आपण जास्त पण काय करू नाही शकत. मग थोडंफार आपली साफसफाई अशी करायची असं. आणि कसं खूप जुनं घर आहे नाही, इथून तेवढी अशी धुवून घेतली अशी, आणि बाथरूम पण साफ केलं असं आधी विधी व्यवस्थित. इथे मशीनला कपडे वगैरे पण लावले, आठवड्याभराचे कपडे होते ते पण धुवून टाकले एकदम. मशीन पण झाली आहे, झाली मशीन, ते वाळत घालायचे ते कपडे सगळे एकदम धुवून टाकले बघा. तरी मुक्ताने ना हे कपडे इथे वाळत घातले सगळे, अजून जागा करून ते कपडे पण मशीनीतले वाळत घालणार बघा असं आहे. आता कसं लॉकडाऊनमध्ये ना लॉन्ड्री पण चालू आहे की नाही माहिती नाही, मला वाटतं बंदच असेल, त्याच्यामुळे घरीच घातले कपडे वाळत. ही भांडी वगैरे ठेवली आहेत टपात सुकायला असं. आणि किचन पण असं आवरून ठेवलं आहे बऱ्यापैकी. ते कसं विजय आणि मुक्ता आहे ना, ते जरा व्यवस्थित नाही ठेवत भांडी बिंडी, तुम्ही बघू शकता बघा. जर हे केलं होतं आज मेदूवडे केलेले, आणि हे केलं होतं सांबार, हे बघा मुगाचा सांबार केलेला, म्हणजे जसा आपण नेहमी करतो ना तसा नाही, मुगाचा सांबार केलेला असा वेगळा, म्हणजे तसाच पण जे वड्याबरोबर जो खातात ना सांबारा तो नाही, हा घरगुती सांबार मुगाचा. असं आजचं नाश्ता होता, आणि काय चहा हे होतं. आज स्काय टावर आहे समोर असं. तर काय सगळं बंद आहे कोविडमुळे काय ना. आणि काय मी सांगितलं होतं 5,000 सबस्क्रायबर झाले की ऑकलंड झूला दाखवणार, ऑकलंड झूला नेणार आहे, आणि 10,000 झाले की स्काय टावरला. 10,000ची नाही वाट बघणार, जशी इच्छा होणार तेव्हा जाणार स्काय टावरला, तुम्हाला दाखवणार नक्की, ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे बघा, मी आज आयब्रो केल्या हा बघा, पण कसं आहे या कोविडच्या आयब्रो आहे, कोविड आयब्रो मीच केल्या बघा, ही उडाली इकडनं अशी, मला काय एवढं जमत नाही, पण मी घरच्या घरी केल्या बघा, थोडंफार ट्राय केलं. आणि ना काही मैत्रिणी अशा विचारत होत्या विजयशी बोलायचं आहे, काय प्रश्न वगैरे विचारायचे. तर तुम्ही काय करा, मी तुम्हाला आहे ना नंबर आहे एक घेतला आहे नंबर, तर तुम्ही त्याच्यावर फोन करू शकता. मी काय करेन, तुमच्या मेसेजला रिप्लाय देईन आणि तुम्हाला नंबर देईन, तुम्ही करा फोन कधी पण, शनिवार रविवार कधी पण फोन करा. मग मी आता काय करेन, तुमचं आता बघते, एक दोन मैत्रिणींनी विचारलेलं, त्यांना काहीतरी प्रश्न आहेत शिक्षणासंबंधी, तर करतो फोन असं काय नाही, म्हणजे फोन करा तुम्ही असं काय नाही, काम असेल ना तरच करा, उगाच फोन बिन करू नका. कसं जेवलात का ताई, झोपलात का, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, एवढं सगळ्यांना रिप्लाय द्यायला जमत नाही, त्याच्यामुळे बाकी सॉरी त्यासाठी. शिक्षणासंबंधी काय अर्जंट काम असेल, काय प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही नक्की फोन करा, ठीक आहे. हे बघा दत्तगुरू आहेत,
तर काय आयुष्यात काय प्रॉब्लेम असतील तुमच्या, काय टेन्शन असेल, काय असेल, तर म्हणजे सद्गुरू सगळे दूर करतील आणि एकदम आनंदात ठेवतील तुम्हाला. काय काळजी करू नका, चांगले राहा, मस्त राहा, ठीक आहे. आणि करेन मी व्हिडिओ असे छोटे छोटे. आता असेच जरा थोडीफार असंच छोटासा एक व्हिडिओ बनवला का नव्या व्हिडिओमध्ये. तर बाय, टेक केअर.